नमस्कार, मी संतोष मिसाळ, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। ट्रॅव्हलची ओमनी कारला धडक, एक ठार। नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा, आमदार समाधान अवताडे यांच्या सूचना। निकष नियम बाजूला ठेवून पंचनामे करा, प्रशांत परिचारक यांच्या सूचना। लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा छळ, पतींसह चौघांवर गुन्हा दाखल। ब्रेन डेड 19 वर्षीय तरुणाचे अवयवदान, 47 वर्षाच्या रुग्णाला मिळाले जीवनदान। आणि बा विठ्ठला, झोपलेल्या नगरपालिका प्रशासनाला जागे कर, धुळमुक्त पंढरी करण्यासाठी युवा सेनेने मास्क बांधून थेट विठुरायालाच घातले साकडे। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। ट्रॅव्हल्सने ओमनी कारला समोरून ठोकरल्याने ओमनी कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे। शुक्रवारी मध्यरात्रीनंतर वार्षिक कुर्डवाळी रोडवरील हॉटेल साई प्रसाद जवळ हा अपघात झाला आहे। विलास तुकाराम गुरमे राहणार कोल्हेनगर लातूर असे यातील मयताचे नाव आहे। त्याचा मुलगा वैभव विलास गुरमे याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅव्हल्स चालक किशोर वैजनाथ गताटे याच्यावर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वैभव हा बारामती येथे इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे, तर त्याच्या वडिलांचे भांड्याचे दुकान आहे। शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वैभव, विलास व आजोबा असे तिघे जण बारामती येथून ओमनी गाडीतून MH24 AS 3524 लातूरला जाण्यासाठी निघाले होते। विलास हे गाडी चालवत होते। रात्री 12:30 सुमारास ते बार्शी हायवे स्टॉप जवळील साई प्रसाद हॉटेल जवळ आले असताना समोरून धाराशिव ते पुण्याकडे जाणाऱ्या शबनम एक्सप्रेस ट्रॅव्हल्स MH14GD 74004 चालकाने भरधाव वेगाने येत ओमनी कारला जोराची धडक दिली। यामध्ये विलास तुकाराम गुरमे यांचा मृत्यू झाला व वैभव त्याच्या आजोबास यास किरकोळ दुखापत झाली आहे। अपघातानंतर ट्रॅव्हल चालक संबंधितांना उपचारासाठी घेऊन न जाता पळून गेला। ओमनी कारला धडक देऊन विलास गुरमे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅव्हल चालकावर गुन्हा दाखल झाला आहे। अवकाळी पावसाने व गारपिटीने नुकसान झालेल्या शेत पिकांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करा, अशा सूचना आमदार समाधान अवताडे यांनी दिल्या आहेत। पंढरपूर तालुक्यातील अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी केल्यानंतर आमदार अवताडे हे बोलत होते। पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील लेंगरी वस्ती, मस्के वस्ती तसेच मुंडेवाडी, कोंढारकी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष, आंबा, गहू आदी पिकांची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तहसीलदार सुशील बेहलेकर, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे, मंडळ अधिकारी बाळासाहेब मोरे तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक उपस्थित होते। पंढरपूर तालुक्यात 1250 हेक्टर फळे पिकांचे तर गहू, हरभरा, मका व इतर पिकांचे असे एकूण मिळून 1800 हेक्टर पिकांचे शनिवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर आमदार समाधान अवताडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत शेत शिवाराला भेट देऊन पाहणी केली आहे। अवकाळी पाऊस व गारपिटीने हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे। सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून तात्काळ मदतीची मागणी करण्यात येईल असेही आमदार समाधान अवताडे यांनी सांगितले आहे। अवकाळी पाऊस व गारपीटमुळे पंढरपूर तालुक्यातील 3000+ शेतकऱ्यांना फटका बसला असून सर्व नियम आणि निकष बाजूला ठेवून याचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या असल्याची माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे। सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले। शनिवारी दुपारी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, मुंडेवाडी, कोंढारकी, चळे आदी गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सदर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रशांत परिचारक यांनी पाहणी केली आहे। तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही व योग्य मानपान केला नाही, तुझ्या वडिलांनी 2 तोळे सोने दिले नाही असे म्हणत 4 तोळे सोने व 4-चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेला घरात उपाशी कोंडून शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केल्याप्रकरणी 4 जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना सन 2014 ते 5 ऑगस्ट या कालावधी दरम्यान फिर्यादी यांच्या सासरी घडली आहे। या प्रकरणी नेहा प्रज्योतिपती वास्टर वय वर्ष 27 राहणार रविवार पेठ यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पती प्रज्योतिपती यादगीराव वास्टर, दीर बलभीम यादगीराव वास्टर, सासरे यादगीराव विश्वनाथ वास्टर व ननंद वंदना सुनील भालेराव सर्वजण राहणार
जोशीवाड़ा हैदराबाद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। घटनेचा पुढील तपास पोसई मोतेकर हे करीत आहेत। अपघातग्रस्त तरुण लग्नाला उपस्थित राहण्यासाठी बारामतीहून मित्रासोबत फलटणला जाताना दुचाकीचा अपघात झाला। त्यात जखमी तरुण उपचारासाठी पिंपरी येथील डीवाय पाटील रुग्णालयात दाखल झाला होता। डॉक्टरांनी तो ब्रेनडेड झाल्याची माहिती दिली। त्याच्या अवयवदानामुळे 47 वर्षीय रुग्णास मात्र जीवनदान मिळाले आहे। प्रत्यारोपण प्रक्रियेत अश्विनी रुग्णालयाचे प्रेसिडेंट गंगाधर कुचन, चेअरमन बिपिनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर किरण जोशी, डॉक्टर आनंद नारायण मालू, डॉक्टर संजय गायकवाड, डॉक्टर विठ्ठल कृष्णा, डॉक्टर हेमंत देशपांडे, डॉक्टर विद्यानंद चव्हाण यांचा सक्रिय सहभाग होता। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र घुली, प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ मेरकर, वैद्यकीय उप अधीक्षक डॉक्टर प्रशांत औरंगाबादकर, अतिरिक्त प्रशासन अधिकारी सचिन बिजर्गी, अवयव प्रत्यारोपण समुपदेशक स्वरूपा कवलगी, उमेश शिवशरण, ओटी विभागातील नर्सिंग स्टाफ, सीव्हीटीएस विभागातील नर्सिंग स्टाफ व अँब्युलन्स स्टाफ यांनी प्रत्यारोपण यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहे। पंढरपूर शहरातील धुळीच्या प्रश्नाबाबत युवा सेना आक्रमक झाली असून आज युवा सेनेच्या वतीने प्रत्यक्ष विठ्ठलाकडेच मास्क बांधून साकडं घालण्यात आलं आहे। पंढरपूर नगर परिषदेची सर्व सूत्रे सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आहेत, त्यामुळे माजी नगरसेवक नगराध्यक्षांना कोणत्याही प्रश्नाबाबत जाब विचारण्याचा अधिकार सामान्य नागरिकांना राहिलेला नाही। सध्या पंढरीत सर्वत्र प्रचंड धुळीचं साम्राज्य आहे। शहरातील स्वच्छता नियमित होत नाही। शहर स्वच्छ करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून देखील नगर परिषदेने धूळ काढण्याचं मशिनी बंद अवस्थेत आहे, परंतु याकडे नगर परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचं कसलंच लक्ष नाही। याचा त्रास मात्र सर्वसामान्य करदात्या पंढरपूरकरांना सहन करावा लागतोय। त्यामुळे आम्ही वारंवार याबाबत वेगवेगळी आंदोलने केली, परंतु नगर परिषद प्रशासनाला मात्र जाग येत नाही। त्यामुळे आज आम्ही प्रत्यक्ष विठ्ठलाकडेच तोंडावर मास्क बांधून साकडं घातलं आहे की बा विठ्ठला आता तूच या झोपलेल्या प्रशासनाला जाग कर, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे पंढरपूर शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर यांनी दिली आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।